दोन दिवसांपूर्वी राहुरी शहरातील राजवाडा प्रभागामध्ये खाटिक गल्ली आणि राजवाडा येथील दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ बाचाबाचीचं पर्यवसन तुफान हाणामारी आणि दगडफेकीत होऊन दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन दहशतीचं वातावरण पसरलं होतं. या भांडणामध्ये सहभागी असलेल्या जवळपास 30 ते 40 जणांना पोलिसांनी आरोपी केल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शांतता कमिटीच्या काल सायंकाळी झालेल्या बैठकीमध्ये वादावर पडदा पडला होता, मात्र मारहाण प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हे दाखल झाल्यानं या प्रकरणी अनेकांना पोलीस कारवाई सामोरं जावं लागणार असल्याचं चित्र निर्माण झालंय. 11 जुलैच्या सायंकाळी दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची होऊन हाणामारी झाली. या प्रकरणी खाटिक गल्लीतील वसीम उर्फ गंजार रहीम खान पठाण आणि विशाल उर्फ बापना बाळासाहेब जाधव या दोघांवर गुन्हे दाखल होऊन रात्रीच्या दरम्यान अटक झाली होती. त्यानंतर राजवाडा आणि खाटिक गल्ली परिसरामध्ये तुफान हाणामारी आणि दगडफेक होऊन दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करावं लागलं होतं. शहरामध्ये पोलीस उपाधीक्षक सागर पाटील शहरात तळ ठोकून होते, तर पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी चोख बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. तर बुधवारी सकाळी वातावरण शांत झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता शांतता कमिटीची बैठक पोलीस ठाण्यामध्ये संपन्न झाली. यामध्ये वादावर पडदा पडून शांतता कमिटीमध्ये दोन्ही बाजू ऐकून घेऊन शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र पोलिसांमध्ये दंगल सदृश्य परिस्थिती आणि हाणामारी दगडफेक प्रकरणी 30 ते 40 जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यात पप्पू दौलत साळवे, कुणाल मच्छिंद्र डंबाळे, अक्षय आकाश दिवे, बुट्ट्या प्रकाश साळवे, संतोष दाभाडे, टिंदा भीमा साळवे, सलमान मुराद खान, सोनू शेख, शफीक उर्फ बुरा कुरेशी, इम्तियाज पठाण, मुसा शेख, लखन साळवे, राहुल बाळासाहेब जाधव, सचिन साळवे, कुट्ट्या पंडित आणि इतर 15 ते 20 जणांचा समावेश आहे. या प्रकरणी राहुरी पोलिसांमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे. सी न्यूज मराठीसाठी सुहास जाधवसह शरद पाचरणे, राहुरी.